अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली। आमदार एकनाथ खडसे यांनी महाजनांवर केलेल्या विविध आरोपांना प्रत्युत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती। तर पाहूया आमदार महाजन या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले। इथल्या वेगवेगळ्या विषयावर असतील, कधी सीडीचं नाव घेऊन गेले असतील, त्यांचं बोट नेहमी जामनेरकडे असतं, नाव घेत नव्हतं, परंतु त्यांचा इशारा सगळ्यांना समजतोय। मध्यंतरी त्या काळामध्ये त्यांनी माझ्यावर पुण्यामध्ये 3 वर्षापूर्वी गिरीश महाजनांनी कोणाला चाकू दाखवला, रामेश्वरनी चाकू मारला, 5 लाख रुपये घेतले म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल केला। अतिशय खोटा गुन्हा, 3 वर्षापूर्वी गुन्हा झाला आणि त्याची नोंद निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये केली। असे केविलवाणे प्रयोग त्यांचे सगळे चाललेले आहेत, पण मला खरं म्हणजे नाथाभाऊंचा राग अजिबात येत नाही। आता सध्या मला त्यांची कीव यायला लागलेली आहे, इतकी माणसाची केविलवाणी परिस्थिती आज झालेली आहे, त्यामुळे त्याची किवग्राफीच मला वाटते। आज म्हणजे एक मतदारसंघामध्ये मुलीने सपाटून मार खाल्ला, राष्ट्रवादीमध्ये गेले, तिकडे कुठे म्हणे मंत्री होणार, सदा आमदार होता आलं नाही, कोणी त्यांचं ऐकून घेत नाही, आणि मग अशा पद्धतीने एक कोणी असो तो माणूस असा वेट लागल्यासारखं करणार आहे मला असं वाटतं। काल तर त्यांनी आतापर्यंत ते वाटेल तसे बोलायचे, अगदी लेवल सोडून बोलायचे, मग तिथले स्थानिक आमदार असतील का माझ्यावर असतील का वरचे आमचे नेते असतील, त्यांचा तोल नेहमी असा सुटलेला असायचा। पण काल पुन्हा त्यांनी स्टेटमेंट केलं आणि त्यात सांगितलं की 1200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गिरीश महाजनची आहे। माझं त्यांना एक सांगणं आहे की राज्य सरकारमध्ये आपण आता आहात, आपला पक्ष सरकारमध्ये आहे, आपल्या शब्दाला खूप दुरे वजन आहे, कारण आपल्या म्हणण्यावर माझ्यावर खोटे कुठे सुद्धा दाखल झालेत, मोकळा व्हावा म्हणून आपले प्रयत्न त्या ठिकाणी माझ्यावर चाललेले आहेत। मला असं वाटतं की आपण त्यांना सांगून ही माझी सगळी चौकशी करावी, माझ्याकडे काय प्रॉपर्टी होती, काय प्रॉपर्टी आहे, मी कोणती इलिगल प्रॉपर्टी जमवली, काय जे असेल ते त्याची सगळी चौकशी आपण त्या ठिकाणी करावी। पण त्यासोबतच माझं एक म्हणणं आहे की बाबा मी माझ्या बापदादाकडे जमिनी होत्या, माझ्या बापदादाकडे प्रॉपर्टी होती, हे खरं आहे, मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो, माझे वडील शिक्षक होते, आमच्याकडे आहे गावाला लागून 30-32 एकर जमीन आहे, आज तिथे भाव काय झाले, तिथे येणे झाल्यावर किती भाव झालेले, सगळ्या तालुक्यावासियांना माहीत आहे, सगळ्या लोकांना माहीत आहे, एक कोणाशी लपून नाही। पण आपण ज्यावेळेला म्हणत होता की मी फटफटीमध्ये पेट्रोलऐवजी रॉकेल टाकून फिरत होतो, जीपमध्ये मी रॉकेल टाकून फिरत होतो, मग आज आपल्या नावावर 100च्यावर उतारे आले कुठून, आज आपली एवढी प्रॉपर्टी आले कुठून, रॉकेल टाकून शेत्या करून। आज शेतकऱ्यांची काय अवस्था आपण बघतोय, काय अवस्था झालेली आहे, आणि ते म्हणतात मी शेती करतोय, आता शेती करून त्यांनी शेतामध्ये काय पेरलं की ज्याच्यामुळे 100 उतारे मुंबई पुणे नाशिक नागपूर सगळ्या ठिकाणी यांची घरं दारं बंगले आहेत, प्रॉपर्ट्या आहेत, जमिनी आहेत, शेती आहेत, हे माझा प्रश्न त्यांना आहे ना। पण याही पलीकडे जाऊ द्या, आपण ज्या राणा बिंदूच्या थाटामध्ये विधानसभेमध्ये गर्जना केली, आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आवेश आणून बोललात की माझा काय अपराध आहे, माझा काय गुन्हा आहे, अध्यक्ष महोदय मला कलंकित केलं जातं आहे, माझी कुठलीही चूक नाही, मी कुठलाही अपार केलेला नाही, मला असं वाटतं आता ईडीची चौकशी सुरू आहे। आपण इकडे तिकडे पळत बसण्यापेक्षा, 3-3 वेळा कोरोना करून घेण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी त्यांना समोर जावं ना। म्हणजे मला खरं म्हणजे त्यांच्या हिमतीची दाद द्यावी लागेल ना, थांबून की एकीकडे जावाई 4 महिने झाले जेलमध्ये आहे, आमच्या वहिनी साहेबांच्या नावाचे समन्स निघालेले आहेत, आपल्या नावाचे समन्स घरावर टाकवले जात आहेत, आणि असं असताना पुन्हा आपण असे बेछूट आरोप समोरच्या लोकांवर करतायत आणि मी किती पाक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं आपण एकदा दूधचं दूध पाण्याचं पाणी होऊन जाऊ द्या, तुम्ही माझी चौकशी करा आणि आपणही त्या ठिकाणी ईडीला सामोरं जा, म्हणजे लोकांनाही कळेल, आपल्यालाही सर्टिफिकेट देता येईल लोकांना की बघा आता ईडीने मला सोडलेलं आहे। हे अगदी साधी गोष्ट आहे, परंतु ही सोडून आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही प्रत्येक आठवड्याला आपल्याकडचं लक्ष विचलित करण्यासाठी, आपण किती स्वच्छ दाखवण्यासाठी दुसरीकडे कुठे बेछूट गोळीबार करायचा, कोणावरही आरोप करायचेत आणि वाटेल तसे आरोप करायचेत, मला वाटतं हे योग्य नाही। नाथाभाऊंना माझा सल्ला आहे की त्यांनी ते म्हणतात ना मी इतका प्रामाणिक आहे, तर त्यांनी ईडी समोर जाऊन उभं राहावं आणि त्यांना दाखवावं जे विधानसभेत त्यांनी सांगितलं एवढ्या आवेशामध्ये भाषण करून, तेच त्यांनी त्यांना करून दाखवावं, किंवा त्यांनी ते पेपर त्यांना दाखवावेत किंवा मी किती शुद्ध आहे,
एवढाच प्रश्न आहे. नाथावरती ज्या काही ईडीच्या कारवाई केल्या जात आहेत त्या पाठीमागे पण आपला आपला हात असल्याचं एक नाव न घेता बोललं जातं त्यांच्या मध्ये. मी एवढा मोठा माणूस नाही. बघा, त्यांनी मंत्री असताना जे सगळे काय जे प्रकार आहेत मला माहिती नाही त्यांनी काय केलं काय नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, विधानसभेला माहीत आहे की त्यांना मंत्रीपदावरून का काढण्यात आलं. तर त्यांनी या बोसीच्या जमिनीमध्ये काही व्यवहार केलेत. आता तेच योग्य आहे अयोग्य आहे आता ईडी ठरवेल, ईडी ठरवेल ना त्याच्या वाटेवर. ते माझा काय संबंध, मी एवढा मोठा नेता नाही आहे किंवा त्याची चौकशी लावायला ईडी काय माझा ऐकते थोडंच, असं नाहीच आहे. आणि ते म्हणतात की वा आता मी BHR काढलं म्हणून ईडी लागली. अहो, ईडीला निघून आता 4 वर्ष 5 वर्ष झालेत. तुम्हाला मंत्रिपदावरून काढलं तर याच कारणावरून काढलं आहे. तुम्हाला आठवतो की नाही मला माहीत नाही, सगळ्या महाराष्ट्राला आठवत आहे. तुम्हाला का काढलं मंत्रिपदावरून, तुमच्या या सगळ्या गोष्टीमुळेच काढलेलं आहे. तुम्ही ज्या सगळ्या भोसरीच्या प्रकरणामध्ये इलिगली ॲक्टिव्हिटीज केल्या त्यामध्ये पैसे कुठून आलेत, मनी लॉन्ड्रिंग कसं झालं, हे सगळं वारंवार पेपरमध्ये समोर आलेलं आहे आणि त्यामुळे पक्षाने तुम्हाला त्यातून काढलं. आता असं असताना तुम्ही जर BHR ला आता 6 महिने झाले, मी 8 महिने झाले फक्त याला BHR देऊन, आणि तुमच्या प्रकरणाला जर 4 वर्ष झालेले आहेत. त्यावेळेलाच त्या ठिकाणी झोटिंग साहेबांचं त्या ठिकाणी कमिशन नेमलं गेलं, त्याच्यावर तुमची चौकशी झाली 4 वर्षापूर्वी. हे का तुम्ही विसरतात? 4 वर्षापूर्वी दुसरे काही विषय नव्हते. पण तो काहीतरी आपल्याला आता कारण दाखवायचं, कारण सांगायचं. BHRचा आमचा काय संबंध? करा तुम्ही चौकशी करतायत, लोकांना आत टाकलेलं आहे, लोक काही सुटतायत काही बाहेर आहेत. जे 7 वर्षापासून काही त्यांचे डायरेक्टर आहेत रायसोनी वगैरे, हे आतमध्ये बसलेले आहेत. तुम्ही करा चौकशी, तुमची सगळी यंत्रणा आहे, तुम्ही काय काय करताय सगळे लोक बघतायत. पण मी तिकडे केलं म्हणून इकडे याचं झालं या म्हणण्याला काही अर्थ नाही. मला वाटतं की आपल्याला जे जे प्रश्न विचारलेले आहेत ईडीने, अगदी छोटे प्रश्न आहेत जे आपण वर्तमानपत्रात मी दररोज वाचतो TV वर बघतोय, ते त्याची उत्तरं आपण द्या. म्हणजे आपण निर्दोष असाल तर मग आम्ही तर आपलं डोक्यावर घेऊन नाचून आम्हाला आपल्याला आपलं जल्लोषात स्वागत करू त्या ठिकाणी. हे बघा, मला असं वाटतं कोणालाही दोष देऊन उपयोग नाही आहे. खडसे साहेबांचा मतदारसंघ कसा आहे आपल्या कल्पना आहे. ते कधी मला वाटतं की यावेळेस 7.5-7.75 हजाराच्या वरती निवडून, ज्यावेळेला आम्ही 50-50 हजारांनी 40 हजारांनी सगळे लोक निवडून देतो मतदारसंघामध्ये इकडे आमच्या जिल्ह्यामध्ये, त्यावेळेला खडसे साहेबांची परिस्थिती काय होती हो? म्हणजे या वेळेला 3-4 महिने मी मतदारसंघामध्ये पायसुद्धा ठेवला नाही निवडणुकीच्या काळामध्ये. मी महाराष्ट्रभर होतो त्यावेळेला, मी 40 हजारांनी निवडून येतो आणि खडसे साहेब त्यांचा सगळा परिवार सगळे पदाधिकारी घरामध्ये, त्यांच्या घरात सगळी पदं आहेत, ते सर्वजण प्रचार करत होते. मग असं असताना मग ते का बरं 7.5-8 हजारावर आलेत? गेल्या वेळी का 1200 मतांनी निवडून आलेत? ते जर म्हणताय ते जर मुख्यमंत्र्यांच्या लेवलचे लोक आहेत, माणसं आहेत, मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत, तर आपल्या मतदारसंघात काय चाललं ते बघा ना. आता लोक आपल्या किती पाठीशी आहेत? कोथळीमध्ये 7 लोकांची ग्रामपंचायत आहे, कोथळीमध्ये सुद्धा त्यांचं बहुमत त्या ठिकाणी नाही आहे, सरपंच दुसराच आहे. मुक्ताईनगरमध्ये काय त्यांचं? कोणीच मागे राहिलेलं नाही, कोणीच मागे राहिलेलं नाही. आणि त्यामुळे त्या अतिशय विघ्न अवस्थेमध्ये आहेत. त्यांचं आता सगळं मनस्थिती, त्यांची मानसिकता ही खराब होत चाललेली आहे. मागच्या वेळेला आमच्या एका शाळेतल्या मुलांनी त्यांना फोन केला, त्यावेळेला त्यांनी मला किती शिव्या दिल्या आपण ते त्या क्लिपमध्ये ऐकलं असेल. म्हणून मी त्यावेळेलाही मी म्हटलं की त्यांचा की त्यांची काही चूक नाही, त्यांचा थोडा आपल्याला त्यांचा उपचारही करावा लागेल त्यांच्यावर, कारण त्यांची मानसिकता थोडी तर विचलित होत चाललेली, खराब होत चाललेली आहे. मानसोपचार तज्ज्ञाकडे त्यांना दाखवावं लागेल आणि पुढे पुढे ते अधिक जास्त होईल, त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी. जळगाव जिल्ह्यामध्ये 40 वर्ष जे विकास काम झालेले आहे ते फक्त एकनाथराव खडसे यांच्या मध्ये झाले, जामण्याचाही विकास त्यांनी केला असं काल त्यांनी. चांगलं आहे ते म्हणतात, त्याला काही मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण बाजूला बोधवड आहे, बोधवडला महिना महिनाभर अजूनही पावसाळ्यातही पाणी प्यायला नळाने मिळत नाही. आपण जरा तपासून बघा आपल्या मतदारसंघातली अवस्था काय आहे. तुम्ही जिल्ह्याचं म्हणतायत, इथे आम्हाला लोक खूप मदत निवडून देतात हो. मी पण 6-8 महिने त्यांच्याकडे जवळून मी आलेलो आहे या ठिकाणी. बघा एकदा दामनेरकडे बघा, त्यांच्याकडे बघा. 5 वर्ष तुम्ही मंत्री होते, मी विकास केला. मी कधीही त्यांना मतदारसंघामध्ये भाषणाला बोलवलं नाही, मी कधी कुठल्या कार्यक्रमाला त्यांना इथे बोलवलेलं नाही. कारण आपल्या मतदारसंघामध्ये काय काय त्यांनी उजेड पाडला हे सगळ्या लोकांना माहीत आहे. आणि मग आपली मुलगी कशी पडली असती? मग आपण जर एवढा विकास पुरुष आहात, आपण स्वतःला जर एवढे मोठे विकास पुरुष म्हणवतात
तर मग आपल्या मतदारसंघामध्ये आपली नगरपालिका येत नाही, आपली स्वतःच्या गावातली झाले म्हणजे काय असेल ते अगदी छोटीशी ग्रामपंचायत आहे आमची कोथळीची, पण कुठे येते ती, ती सुद्धा येत नाही, मग आपलं काय त्या ठिकाणी? आणि मग माझ्या मतदारसंघात माझं काही होत नाही, मी बाहेरच्या लोकांना सगळ्यांना निवडून आणतो, त्यांचा त्यांना विकास करतोय. मला वाटतं हे कोणालाही न पटण्यासारखं आहे. ठीक आहे, ते आमचे नेते होते, आम्ही त्यांना मान सन्मान देत होतो, याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामुळे सगळे आहेत. प्रत्येकाला ते दमदाटी करतात, तुमच्यामुळे, याच्या माझ्यामुळे, माझ्यामुळे, माझ्यामुळे. मला वाटतं त्यांचा गैरसमज आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की सध्या त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे, ते जे बोलता आहेत ते आम्ही ऐकून घेतोय, आम्हाला त्याबद्दल कुठलाही राग नाही, फक्त आम्हाला त्यांची कीव येते एवढंच. ते जनता ठरवेल ना. देवेंद्र फडणवीस साहेब असमर्थ आहेत विरोधी पक्षनेते म्हणून, सगळी जनता बघते, सगळा महाराष्ट्र बघतोय देवेंद्रजी आज काय करतायत, कसे दौरे करतायत, मग ते कुठल्या वादळाच्या वेळचे असतील, कुठे अतिवृष्टीचे असतील, कोकणातले असतील, सोलापूर कोल्हापूरचे असतील, आता मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, तुमच्या सर्टिफिकेटची आमच्या देवेंद्रजींना गरज नाही, एक लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं काम चांगलं करा, तुमचा मतदारसंघ तरी शाबूत ठेवा, नाही तर पुढे काय परिस्थिती होईल ते बघा, काय काय होणार आहे, काय काय होत आहे. आणि म्हणून मग तिथल्या आमदारावर वाटेल तसे घाणेरडे बेछूट आरोप करायचे, माझ्याकडे इकडे बोट टाकून काहीतरी आरोप करायचे, बाहेर एवढं महाराष्ट्राचं बघण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष घाला, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव, हीच माझी परमेश्वराकडे आता मागणी आहे. नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाबतीमध्ये माझ्यावर जी खोटी तक्रार दाखल करण्यात आली, म्हणजे 3 वर्ष 12 दिवस आधी मी कुणाला तरी म्हणजे व्हिडिओ कॅमेरावर त्यांना दम भरला, रामेश्वर असेल, माझे कार्यकर्ते असतील, 31 लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा दाखल केला. आणि तो असा गेला की 2 दिवस एका जणाला त्या ठिकाणी दामून ठेवलं, खोलीमध्ये बंद करून ठेवलं, 5 लाख रुपयाची खंडणी त्याच्याकडून घेतली. नूतन मराठा विद्यालयाची संस्था माझ्या ताब्यात, आता माझा तिथे काही संबंधच नाही खरं म्हणजे, कारण ती आमच्या मराठा समाजाच्याच सगळे मालकीची संस्था आहे, तिथे सगळे सदस्य 5,000 ते 7,000 मराठा समाज आहे, त्याच्या अवांतर त्याच्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे, माझा संबंधच नाही त्या ठिकाणी काही. पण तो अशी एक तक्रार करण्यात आली आणि त्यावर माझ्यावर गुन्हा दाखल, गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला, खंडणीचा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला, हायकोर्टात तुम्ही त्याला स्टे घेतलेला आहे. पण त्या संदर्भामध्ये याच्यावर एक गुन्हा दाखल आहे, याला तर मोकामध्ये टाका म्हणून काही लोकांनी, आपल्या नेत्यांनी खूप प्रयत्न त्या ठिकाणी केलेत, पण ते जमलं नाही, अशक्य झालं, त्यांनी अजूनही प्रयत्न करावेत. मला त्याच्याबद्दल काही दुमत माझं नाही आहे, काही दुमत नाही. पण आपल्यावर जे आरोप होत आहेत, आपल्याला जे बोलवणं होत आहे, ते एकदा कागदपत्र दाखवा तिथे. तुम्ही जर म्हणताय की मी एवढा स्वच्छ आहे, इथे बाहेरून मी माझ्याकडे काय होतं, माझ्याकडे काय होतं, मला लोकांना माहिती आहे तुमच्याकडे काय होतं, आता काय म्हणून, तर तुम्ही सांगू नका. तुम्ही 10 वाटत सांगितलंय, रॉकेल टाकून मी जीप चालवत होतो, जिल्ह्यावर फिरत होतो, रॉकेल टाकून मी फटफटी फिरत होतो, मग आता हे एवढं कुठं झालं? अंजलीताई दमानिया यांनी 100 तुमचे 7-12 उतारे बंगल्यांचे, घराचे, जमिनीचे ठिकाणी दिलेले आहेत, त्याचं उत्तर आपण ईडीकडे देऊन द्या, ईडी जे विचारते तेवढंच. बाकी जर त्यांनी जर आपल्याला सोडलं तर मग तर काय, तुम्हाला आम्ही तर स्वागत करू जल्लोषामध्ये. बघतोय आपण की त्यांची म्हणजे की सीडी हा विषय खूप मोठा गाजत होता, सीडी काढू, मग सीडी अजून निघत नाही आहे, त्यात तुम्ही सीडीचं कसं बघताय? आता मी काय बघू, त्यांनीच बघायचं आहे ना, आता त्यांनीच ते दाखवायचं आहे. मी तेच सांगतो, खरं तर असं आपल्याकडे कोणी बोट दाखवलं की काहीतरी भंपक विधानं करायचे, काहीतरी कोणाच्या तरी बदनाम्या करायच्या, मग पूर्वी सेक्स स्कॅन्डल असेल, का आता सीडी असेल, का आता परवा कालच्या दिवशी तिथले आमचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील, त्यांच्याविषयी त्यांनी जे घाणेरडे वक्तव्य केलं, म्हणजे त्यांच्या जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे. तर हाड राहिलेल्यापेक्षा संतुलन त्यांचं थोडं बिघडलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं ते असे विधानं करत असतात, त्यामुळे काय बघायचं आपण. आता मला हेच कळत नाही की आता काय त्याचा, माझा संबंध काय, मी आधीच सांगितलेलं आहे की ते बेचारचे सगळे डायरेक्टर, 15 डायरेक्टर 14 डायरेक्टर जे आहेत ते सगळे 8 वर्षापासून 7 वर्षापासून जेलमध्ये आहेत. आता त्यांनी ज्या तक्रारी केल्या, आता माझं असं म्हणणं आहे, आता त्यांचं मी काल ऐकलं की माझ्या ठेवीदारांविषयी मला खूप सहानुभूती आहे, त्यांचे कष्टाचे पैसे आहेत. मग माझा त्यांना प्रश्न आहे की चोपड्याला ज्यावेळेला आपल्या लहान कन्या त्या ठिकाणी दिलेल्या होत्या, आपल्या व्याही आहेत बोरवले म्हणून, त्यांची बँक बुडाली, त्यावेळेला यांचं भाषण आपण विधानसभेला ऐकलं आहे का?
ज्यावेळेला लोक त्यांच्याकडे गेले त्यावेळेला यांनी काय म्हटलंय ते टीव्हीवर सुद्धा आलं, मला विचारून ठेवल्या का माझ्याकडे कशाला येता, म्हणजे मुक्ताईनगरची बँक, वरणगावची बँक बुडाली तर मग तुम्हाला विचारायचं नाही, भुसावाची बँक बुडाली तुमच्या लोकांची जवळची आता तुम्हाला विचारायचं नाही, तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या व्यायची बँक बुडाली तर तुम्ही त्यांना म्हणतायत की मला विचारून पैसे ठेवले का, आणि बीएचआरमध्ये तुम्हाला एवढा कळवळा कसा काय आला, आला पाहिजे, पण मग तोच द्या बाकी लोकांना द्या ना, तुम्ही त्यावेळेला मंत्री होते आणि त्यावेळेला तुम्ही सांगतात चोपड्याच्या बाबतीमध्ये की जिथे हजारो कोटी रुपये लोकांचे बुडाले बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही त्यावेळेला का नाही म्हणत की मला कळवळा येतोय म्हणून, त्यावेळेला लोकांना तुम्ही हाकलून दिलं, त्याचे साक्षीदार आहेत, त्याच्या क्लिप आहेत की तुम्ही मला विचारून पैसे ठेवले का माझ्याकडे यायचं नाही म्हणून, मग असं तुझ्या भाव का करतात, मला वाटतं सगळी दुटप्पी भूमिका त्यांची आहे, त्यांना आता मी आता मला या पलीकडे शब्दच नाही अजून की त्यांचं मानसिक संतुलन थोडं आता बिघडत चाललेलं आहे, त्यांची काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. त्याचं फार वजन आहे वरती, तरी वरती जाऊन सांगावं नाही टीव्हीवर बोलण्यापेक्षा, पत्रकारांसमोर बोलण्यापेक्षा ते फार मोठे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीतले, त्यांनी वर जाऊन सांगावं त्यांच्या नेत्यांना, इथे कशाला बोलतायत, त्यांच्या शब्दाला वरती खूप मान आहे, त्यांच्या म्हणण्यावर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यांना आत टाकलं जात आहे, माझ्यावर मोठा गुन्हा दाखल झाला, आपण बघतायत त्यांचं राजकारण जिल्ह्यामध्ये कसं आहे, कसं होतं आतापर्यंत, त्यांचा सगळा इतिहास बघितला आपण राजकारणाचा कसा आहे, तर मला वाटतं त्यांच्या शब्दाला राष्ट्रवादीमध्ये खूप किंमत आहे, ते वजनदार देते सध्या राष्ट्रवादीमधले, त्यांनी सरकारनं सांगावं, त्यांच्या शब्द त्यांच्याकडे ते पाहतील आणि शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. मी सोशल मीडियावरच बघितलं की एकनाथराव खडसे यांना या ठिकाणी अपंगत्वाचा दाखला मिळालेला आहे 6/9/2021 म्हणजे आत्ताच अशातलाच हा दाखला माझ्यासमोर या ठिकाणी आहे. खडसे साहेबांना 60% वर अपंगत्व आलेलं आहे. मला कळत नाही अपंगत्वाची व्याख्या इथे या सगळ्या समितीने कमिटीने कशी लावली, काय लावली, इतर लोकांना अपंग असून सुद्धा दाखला मिळण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, किती फेऱ्या घालावे लागतात, आणि यांना आता हे घरबसल्या भेटलं का ते दवाखान्यात गेले होते याचा हा चौकशीचा भाग आहे. परंतु याच्या मागचं कारण काय मला हे कळत नाही की यांना अपंगत्वाचा दाखला घ्यावा लागावा खडसे साहेबांना, सगळं हे एक मोठं कोड आहे आणि त्यांना अपंगत्व कुठलं मी आजपर्यंत बघितलं नाही, कुठे डिसेबल झालेले आहेत, कुठे काय झालेले आहेत, पण आता हे एक चौकशीचा भाग आहे किंवा यांना काय कसं अपंगत्व आलेलं आहे, स्पाईनचा त्रास झाला, स्पाईनचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यावर अपंगत्व येत असं नाही, ऑपरेशन झालं तर म्हणून चांगला होतो कारण ते चांगले चालतायत, फिरतायत, एवढ्या भाषण देत आहेत, प्रेस घेऊन वाटत असे आरोप करतायत, त्यामुळे त्यांचा कुठला भाग डिसेबल आहे मला हे काही माहीत नाही, निश्चित त्याची चौकशी करावी लागेल. आम्ही मला हे कालच कळालं, मला त्यांचे आमदार आहे चंद्रकांत पाटील यांनीच मला विचारलं की बाबा असं सर्टिफिकेट माझ्याकडे आलेलं आहे, आपण या खात्याचे मंत्री होतात म्हणून त्यांनी मला विचारलं की आपल्याला याबद्दल काही माहिती आहे का, मी त्यांना म्हटलं मला काही माहिती नाही, पण आज आपल्या माध्यमातूनच ही कॉपी माझ्यासमोर या ठिकाणी आलेली आहे. नाही काय चौकशी करत आता बिचाऱ्यांना अपंगत्व असेल तर मी काय माहिती आहे, मी बघतोय त्यांची परिस्थिती आता आजकाल कशी आहे, त्यामुळे मला कुठे चौकशी वगैरे त्यांची मागायची नाही, कारण त्यांची अवस्था आहे तशीच 60% जेव्हा सध्या हो एका गुन्ह्यासंदर्भात जे आहे महिला आयोग दिल्लींनी खरं तर त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. एका गुन्ह्यासंदर्भात जे आहे कुठल्या दमानी अंजली दमानिया जी आहे त्यांच्या विनयभंगा प्रकरण जे आहे दिल्ली महिला आयोगाने खरं तर चौकशी चौकशी करावी अशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे त्यावर त्या नाही मला माझ्या बघण्यात नाही पण मी मागेच बघितलं ऐकलेलं होतं आपणही दाखवलं होतं वर्तमानपत्रातूनही होतं की महिला आयोग यांनी पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की त्यांनी जे मागे काही स्टेटमेंट केली त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही आणि ते करण्यासारखे नाही आहेत तर त्या संदर्भामध्ये यांची चौकशी करावी असं एक पत्र दिल्लीहून महिला आयोगाकडून या ठिकाणी SPना आणि यांना आलेलं आहे त्या संदर्भात पुढे काय झालं याची मला कल्पना नाही पण वारंवार ते अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतात की खरं म्हणजे कुठलाही संदर्भ विषयाचा नसतो पण आपल्यावर काही या ठिकाणी आरोप झालेत किंवा आपण कोणावरही बेछूट आरोप करावेत काही आरोप करावेत
असं त्यांचा हा स्वभावच आहे. त्यामुळे आपण बघतोय नेहमी काही झालं की आता कालच्या प्रेसमध्ये काही संबंध नव्हता, काल त्यांचा संबंध काय, त्यांची प्रेस कसली, पण मग तिथल्या आमदारांवर वाटेल तसे घाणेरडे आरोप करायचे, माझ्याविषयी माझ्या वडिलांचं बापाकिंपाचं नाव घेऊन त्याचा उल्लेख करायचा. मला वाटतं मी पुन्हा तेच सांगेल का, मला वारंवार गोष्टी, पण त्यांचं मानसिक संतुलन सध्या घडत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आहे. मी तर आधी खडसे भाषे नव्हते आमचे, पण आता सध्या ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यांना कुठली पदं मिळत नाही, आता घरामध्ये कुणी आमदार राहिलेले नाही, खासदार आहेत आमच्या लक्षात त्या भाजपचे आहेत, त्यामुळे अनेक अडचणी त्यांच्याही आहेत. आता पुन्हा जिल्हा बँक आहे, दूध संघ आहे, त्या निवडणुका लागतील, कारण त्यांना कसं असतं, त्यांना सगळे पदं घरात हवे असतात. आमच्या घरात सगळ्या लोकांना पदं पाहिजेत, मोठी पदं पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा असते, त्यामुळे आता ते नैराश्यातून आता असे स्टेटमेंट करत असतात. काल करते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचं नाव उदयनगर मतदारसंघासाठी जाहीर केलेलं आहे, मात्र या संदर्भात खरं राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसेंना डावलं जाते नाही, हा त्यांचा विषय आहे, त्यांना घरी कोणाला तिकीट द्यायचं आहे, आमच्या वहिनी साहेबांना द्यायचं आहे, ताईंना द्यायचं आहे, का जावांना द्यायचं आहे, का मोठ्या मुलीला द्यायचं आहे, आणि कोणाकोणाला काय काय पर द्यायचे आहेत घरामध्ये, हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांना पदं हवी असतात घरामध्ये, त्यावेळेला त्यांनी वाटाघाटी त्यांच्या घरामध्ये कराव्यात, हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. होते मानसिक संतुलन आपण म्हटलात की खडसेंचं काय वारंवार आरोप केला जात आहे तुमच्यावर, किती वेळा सांगू मी पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की सगळे नैराश्यापोटी होत आहे, त्यांचे सगळे जे स्टेटमेंट आहेत जे वाटेल तसे तोंडातील तसे शब्द ते वापरतायत, घाणेरडे ॲलिगेशन करतायत. काल चंद्रकांत पाटलाविषयी जे बोलले ते खरं म्हणजे कुठलंही म्हणजे काही शोभणारे वक्तव्य नाहीत कोणाला कुठल्या नेत्याला राजकीय पक्षातल्या, पण ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ते अतिशय तू काय, काल त्यांनी माझाही बापजीप काढला, मला वाटतं त्यांनी टाळलं पाहिजे. पण पुन्हा सांगेल की मला त्या गोष्टीचा अजिबात राग नाही आहे, कारण ते नैराश्यापोटी वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यांच्यावर जी परिस्थिती आलेली आहे की त्यांना कुठे राजकीय त्यांना कुठे आता आधार राहिलेला नाही, खरं म्हणजे आमदार होईल मग मी मंत्री होईल, त्यांनी सोशल मीडियावर तसं चालवलंही होतं पण तसं झालेलं नाही. त्यांची कन्या आमच्या रोहिणीताई त्यांना सपाटून मार्गदर्शनी खावं लागलं, सगळ्या ग्रामपंचायतमध्ये कुठळीचा नाही, नगरपालिकेमध्ये मुक्तीनगरचे त्यांचं काही राहिलेलं नाही, सगळे लोक त्यांना सोडून जात आहेत, आणि त्यामुळे कोणी असो अशी जो माणूस मुख्यमंत्र्याची अपेक्षा करतो आणि त्याच्या ग्रामपंचायतचे 7 लोकांमध्ये त्याचं पॅनल निवडून देत नाही तर त्याची अवस्था होणार आहे, त्यामुळे मला त्याचा अजिबात राग नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.